उगायचा आता मेजरमेंट बद्दल बघूयात. मेजरमेंट की सपोज आपल्याला लेंथ मेजर करायची, हे फिजिक्स मध्ये आहे सर. लेंथ मेजर करायची, इथे कॉन्सन्ट्रेट करूया सध्या, बाकी सगळं काही बघू नका सध्या, इकडे बघूयात. एक ऑब्जेक्ट दिला आपल्याला आणि हा ऑब्जेक्टची आपल्याला फाइंड करायची लेंथ, याची लेंथ काय, हे आपल्याला स्केल दिले इन सेंटीमीटर्स, 0, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर. तर सेंटीमीटर स्केल वरती आपल्याला दिले इकडे एक स्केल आणि इकडे एक स्केल दिली, दोन्ही स्केल डिफरंट आहेत. सध्या आपण बघूयात याच्याबद्दल, ही जी फिगर आहे त्याच्याबद्दल बघूयात आपण. आणि हा ऑब्जेक्ट आणि हा ऑब्जेक्ट दोघं सेमच आहेत, फक्त मेजर करायला आपल्याला जे इन्स्ट्रुमेंट दिलंय दॅट इन्स्ट्रुमेंट इज कॅलिब्रेटेड डिफरंटली. की याच्यावरती 1 सेंटीमीटरचे काही लाईन्स दिसत आहेत तुम्हाला, की स्मॉलेस्ट क्वांटिटी, द स्मॉलेस्ट क्वांटिटी मेजर युजिंग दिस स्केल इज 1 सेंटीमीटर. की कमीत कमी आपण किती मेजर करू शकतो, हिने 1 सेंटीमीटर, त्यापेक्षा कमी आपण मेजर करू शकत नाही. आणि मग फिजिक्स मध्ये आपण काय म्हणतो, लिस्ट काउंट. फिजिक्स मध्ये कुठलं पण इन्स्ट्रुमेंट आहे त्या इन्स्ट्रुमेंटचा काय असतो बाळा, त्या इन्स्ट्रुमेंटचा असतो लिस्ट काउंट, द स्मॉलेस्ट व्हॅल्यू दॅट कॅन बी मेजर्ड. द स्मॉलेस्ट व्हॅल्यू दॅट कॅन बी मेजर्ड युझिंग इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड ॲज लिस्ट काउंट ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट. की एखादं इन्स्ट्रुमेंट घेतला आपण तर त्यांनी कमीत कमी केवढी व्हॅल्यू आपण मेजर करू शकतो, कमी, सगळ्यात कमी व्हॅल्यू किती मेजर करू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, लिस्ट काउंट. मग आत्ता जर तुम्हाला ही स्केल दिली, नाव दिस स्केल कॅन मेजर ओनली अप टू 1 सेंटीमीटर इफ ऑब्जेक्ट हॅज साईज लेस दॅन 1 सेंटीमीटर. की सपोज एखादा ऑब्जेक्ट दिला आपल्याला एवढाच, आपण इकडे एक तो ऑब्जेक्ट घेऊयात, आपण म्हणायला की हा ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे एक एवढा, आणि आपल्याला ही स्केल दिली की हा मेजर करा की हा ऑब्जेक्टची लेंथ काय, तर मुश्किल. हा आपण गेस वर्क करणार तो वेगळा फंडा आला, पण ह्यानी काय, आम्ही 1 सेंटीमीटर मेजर करू शकतो, त्यापेक्षा कमी नाही. तर आत्ता जी आपल्याला ही स्केल दिले ह्या फिगर मध्ये, याचा लिस्ट काउंट काय बाबा, 1 सेंटीमीटर. मग एखाद्याने ही स्केल दिली मला आणि म्हणलं की हे मेजर करा की हे किती आहे, की हा जो ऑब्जेक्ट आहे याची लेंथ किती आहे. तर आपण म्हणत की पर्सन ए म्हणजे मी आहे समजा, तर मी बा स्केल ऍडजस्ट करेल एकदम नीट व्यवस्थित, त्याच्यामध्ये पण एरर होऊ शकतो, त्याला आपण म्हणतो ह्युमन एरर. की मेजरमेंट, मेजरमेंट मध्ये अनसर्टन्टी येते, की तुम्ही मेजर करताना तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट कुठला आहे आणि ऑपरेटरचं स्किल काय, तर त्याच्यावरती डिपेंडंट असते अनसर्टन्टी. की स्केल मी एक्झॅक्टली लाईनअपच नाही केली, ही जी आपल्याला मेजर करायचा जो काही ऑब्जेक्ट आहे त्याला मी नीट लाईनअप नाही केली, असा तिरका स्केल पकडला की लेंथ काय होणार, चुकीची येणार. आता आपण म्हणणार स्किल ऑफ ऑपरेटर, की अनस्किल्ड ऑपरेशन झालं एखादं, तर जे पण काही रिडिंग येणार आहे ते ऍक्च्युअल रिडिंग पेक्षा ह्याची जी काही ट्रू व्हॅल्यू असेल त्याच्यापेक्षा डिफरंट येणार आहे. आणि आपण म्हणाल की ह्याची काही ट्रू व्हॅल्यू असेल एक्झॅक्ट लेंथ, काही ट्रू व्हॅल्यू असेल ती. आपण आता मेजर व्हॅल्यू काढतोय, ऑब्झर्वेबल व्हॅल्यू काढतोय, की ही स्केल घेतली आणि मी मेजर करायला गेलो तर मला दिसतं की 2 आणि 3 सेंटीमीटरच्या मध्ये कुठंतरी हे एंड होत आहे. मग आता हे किती, मी गेस वर करेल बाबा की बहुतेक 3.8 आसपास दिसतंय, हे बहुतेक 3.8 असावं, 3.8 सेंटीमीटर. हे जर तुम्ही मेजर केलं अनादर पर्सन तर तो म्हणेल नाही सर हे मला थोडस 3.7 वाटतंय, हे 2.7 सॉरी 2 आणि 3 मध्ये मी म्हणेल हे 2.8 वाटतंय मला. Someone will think it is 2.7. म्हणू शकतो तो की 2.7 असेल, म्हणजे ह्याची जी काही ऍक्च्युअल व्हॅल्यू असेल ऍक्च्युअल, आणि हा काही मेजर व्हॅल्यू आहे, यांच्यामध्ये काही अनसर्टन्टी असेल, खाता आपला जो लिस्ट काउंट आहे त्याच्यामुळे आपण याची ट्रू व्हॅल्यू मेजरच करू शकत नाही आता, की एक्झॅक्टली कुठे एंड होत आहे माहीतच नाहीये. तर आपण काय करतोय आता, अनसर्टन आहे, आपण जी व्हॅल्यू मेजर केली त्याला आपण म्हणतो मेजर्ड व्हॅल्यू. आणि मेजर्ड व्हॅल्यू मध्ये काय असते बाळा, अनसर्टन्टी. मेजर्ड व्हॅल्यू मध्ये असते अनसर्टन्टी, की आपण 100% शुअर नाही, ना तर मी 100% शुअर आहे ना तर तुम्ही 100% शुअर आहे की दॅट मेजर्ड व्हॅल्यू इज एक्झॅक्टली 2.8 सेंटीमीटर और एक्झॅक्टली 3.7 सेंटीमीटर. दॅट मीन्स वी आर अनश्युअर अबाउट एक्झॅक्ट लेंथ ऑफ दिस ऑब्जेक्ट. And this uncertainty is now due to list count of this instrument.
त्याचा लिस्ट काउंट एवढा कमी आहे, 1 सेंटीमीटर एवढा आहे, कमी म्हणजे 1 सेंटीमीटर आहे, त्याने आम्ही मेजर करू शकत नाही एक्झॅक्टली. म्हणजे आता आपल्या मेजरमेंट मध्ये काय आले, एरर आले, एरर की ह्याची जी ट्रू व्हॅल्यू आहे आणि आपण काढलेली व्हॅल्यू जर मॅच नाही झाली तर जो दोघांमधला डिफरन्स आहे त्याला आपण म्हणणार आहे ॲब्सोल्यूट एरर. ते नंतर धोका आहे किंवा ते फिजिक्समध्ये असेल तुम्हाला जास्त डिटेलमध्ये, आपल्याकडे काही केमिस्ट्री जास्त नाही, असू देत. तर मेजर्ड व्हॅल्यू मध्ये असते अनसर्टन्टी. आता इकडे काउंटेबल ऑब्जेक्ट्स आहेत, आपण म्हणत की हा सगळ्या चेअर्स आहेत आणि तुम्ही हा जो ए पर्सन आहे त्याला म्हणलं की हा चेअर्स काउंट कर, की तुम्ही काय म्हणणार 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आर यू अनश्युअर अबाउट दिस 8 ऑब्जेक्ट्स, 8 चेअर्स? आपण म्हणणार नाही बाबा हे एक्झॅक्ट आहे, हे 8च आहेत, याच्यामध्ये काही डाऊट नाही, कुठल्याही डिजिट मध्ये मी अनसर्टन नाही. आता हे अनसर्टन डिजिट्स आहेत. पुढचे 2 हा सर्टन डिजिट आहे, क्या मला माहित आहे की लेंथ 2 पेक्षा जास्त आहे, वी आर सर्टन अबाउट इट, ऍश्युरन्स आहे आपल्याला की ही जी लेंथ आहे ही 2 पेक्षा जास्त आहे, 3 पेक्षा कमी आहे, पण हे डाऊटफुल डिजिट्स आहेत 8 आणि 7, हे सर्टन डिजिट्स आहेत आणि यांना आपण म्हणतो अनसर्टन डिजिट्स. तसं जर इथे काउंटेबल ऑब्जेक्ट्स असतील आणि तुम्ही काउंट करायला सांगितलं ए ला की हे किती आहेत, तर तो म्हणणार 8 आहेत, एक्झॅक्टली 8, काउंटेबल ऑब्जेक्ट्स. बी ला मेजर करायला सांगितलं, काउंट करायला सांगितलं हे किती आहे, तर तो पण काय म्हणणार, एक्झॅक्टली 8. मी तर ह्याला असंही लिहू शकतो कारण मला डाऊटच नाहीये कसलाच की 8च आहे एक्झॅक्ट. किती झिरो लिहू शकतो का, तर मी 100% शुअर आहे की 8च आहे ऑब्जेक्ट. दुसरा आपण म्हणतो हा 8च ऑब्जेक्ट आहे. तर ज्यावेळेस तुमच्याकडे असे नंबर्स असतील, काउंटेबल ऑब्जेक्ट्स असतील, countable objects, there are, hey, there is no uncertainty. कि अशा मध्ये एरर असण मुश्किल आहे, countable objects एक्झॅक्ट आहेत आणि म्हणलं 8 हे 8 आहेत, हे 7.5 नाहीत किंवा हे 8.1 नाही, पण हा आपण लेंथ जरी मेजर केली अशी आणि आपण म्हणत की तर 8 लिहिलंय काहीतरी सेंटीमीटर, तरी पण ही लाईन त्याची काही थिकनेस असेल, याची काही थिकनेस असेल, आपण शुअर आहे का हे एक्झॅक्टली 8 आहे, एक्झॅक्टली 8 नाही, हे कदाचित 8 च्या थोडस आत किंवा थोडं बाहेर असू शकत. एक्झॅक्ट 8 असेल का नाही मला माहित नाही. तर मेजर्ड व्हॅल्यूज आहेत, मेजर्ड व्हॅल्यूज आर असोसिएटेड विथ अनसर्टनिटी, की मेजर्ड व्हॅल्यूज मध्ये एरर येऊ शकतो आणि एरर असू शकतो ड्यू टू इन्स्ट्रुमेंट किंवा एरर असू शकतो ड्यू टू स्किल ऑफ ऑपरेटर, ते वेगळंच करते फिजिक्स मध्ये. आता जाऊ देत, तर एक्झॅक्ट नंबर मध्ये काही एरर नाहीये, एक्झॅक्ट नंबर मध्ये काही अनसर्टन्टी नाहीये. मग ही जी काही अनसर्टन्टी आहे मेजरमेंट मध्ये, इट इज एक्सप्रेस इन द फॉर्म ऑफ एरर. तर केमिस्ट्री मध्ये आपल्याला 2 टाईपचे एरर आहेत, एरर इज रिपोर्टेड इन टू 2 डिफरंट टाइप्स, ऍब्सोल्यूट एरर आणि दुसरं असतं रिलेटिव्ह एरर. तर ते बघा काय आणि वरती बघा, वरती लिस्ट काउंट चेंज झाला. आता हे काढून टाकतो इथं, हा एक स्मॉल डिफरन्स आहे एक्झॅक्ट नंबर्स आणि मेजर्ड नंबर्स मध्ये, की मेजर्ड नंबर जे आपल्याला मिळणार आहे, डिजिट जे मिळणार आहेत, आपण त्याच्याबद्दल 100% शुअर नाही की तेच नंबर्स आहेत म्हणून, पण काउंटेबल ऑब्जेक्ट असतील, वी आर 100% शुअर अबाउट दोज काउंटेबल ऑब्जेक्ट दॅट नंबर. अनसर्टन डिजिट्स काही नाही आहेत त्याच्यामध्ये, काउंटेबल ऑब्जेक्ट्स मध्ये. इकडे बघा, आता ही जी तुम्हाला स्केल प्रोव्हाइड केले, इन्स्ट्रुमेंट आहे, ह्याचा लिस्ट काउंट बाळा डिफरंट. ह्याने तुम्ही स्मॉलेस्ट क्वांटिटी किती मेजर करू शकता, तर हे दिसतंय आम्हाला हा 1 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर मध्ये लाईन्स किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1 सेंटीमीटर डिवाइडेड बाय 10 लाइन्स म्हणजे किती आलं बाबा, 0.1 सेंटीमीटर. म्हणजे आम्ही म्हणतो आता हे जे इन्स्ट्रुमेंट दिलंय आम्हाला, त्याने आम्ही स्मॉलेस्ट व्हॅल्यू किती मेजर करू शकतो, 0.1 सेंटीमीटर. म्हणजे आता हेनी जे आपण व्हॅल्यू मेजर करतोय त्यापेक्षा जास्त अक्युरेटली आपण कुठे मेजर करू शकतो,
वरच्या स्केलने, का तर त्याचा लिस्ट काउंट आहे अजून कमी याच्यापेक्षा, 1 सेंटीमीटर पेक्षा कमी, स्मॉलर लेंथ आपण मेजर करू शकतो. तर जेवढा लिस्ट काउंट कमी कमी होत जाणार आपली ऍक्युरसी इन्क्रीज होत जाणार. ऍक्युरसी मीन्स की जी पण काही ट्रू व्हॅल्यू असेल आणि आपलं मेजर्ड व्हॅल्यू त्यांच्या मधला डिफरन्स, त्याला आपण म्हणतो ऍक्युरसी. तर सध्या आपण मेजरमेंट बद्दल कुणाबद्दल बोलतोय, ऍक्युरसी. आणि ऍक्युरसी म्हणजे आम्ही काय म्हणतो, नियरनेस ऑर क्लोजनेस ऑफ मेजर्ड व्हॅल्यू टू इट्स ट्रू ऑर ऍक्च्युअल व्हॅल्यू इज कॉल्ड ऍज ऍक्युरसी ऑफ मेजरमेंट. की ही जी काही मेजरमेंट करतोय सध्या आपण, आपण म्हणाल की आपल्याला एक्झॅक्ट लेंथ माहित आहे की हा जो ऑब्जेक्ट दिला आपल्याला ह्याची बाबा एक्झॅक्ट लेंथ किती आहे. एक्झॅक्ट, एक्झॅक्ट म्हणजेच कुठली, ट्रू व्हॅल्यू. ट्रू म्हणजेच कुठली, ह्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू, की ही जी लेंथ आहे ऍक्च्युअली किती आहे बाबा, ही लेंथ ऍक्च्युअली किती आहे आमच्याकडे, 8.55 सेंटीमीटर. ही ऍक्च्युअल आहे, कोणीतरी आपल्याला ट्रू व्हॅल्यू दिली आहे की 8.55 आहे, पण त्या 5.5 तिथपर्यंत आम्ही पोचू शकत नाही, ह्याच्यामध्ये तर पोचतच नाहीये तिथपर्यंत, ह्याच्यामध्ये थोडस पोचत. इथे बघितलं तुम्ही इकडे तर आम्हाला दिसतंय 2, त्याच्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 8 च्या थोडं पुढे गेलंय. आता किती पुढे गेलंय 8 च्या. आता एक तर आम्हाला कळलं की 5.8 आहे, त्यापेक्षा थोडीशी जास्त लेंथ आहे, की जो आपल्याला ऑब्जेक्ट मेजर करायचा आहे, ज्याची लेंथ मेजर करायची, ते आम्हाला दिसतंय की हा जो 8 ची लाईन आहे त्यापेक्षा थोडासा पुढे गेला आहे. हे जे दिसतं आपल्याला 8 पेक्षा थोडस जास्त आहे, मग किती का तर लिस्ट काउंट आमचा किती, 0.1. आता त्यापेक्षा कमी तर आम्ही मेजर करू शकत नाही ना, मग आपण काय म्हणणार बाबा की आता ही लाईन 8 आणि ही लाईन 9, 8 आणि 9 च्या मध्ये. मग परत एकदा तेच की ए मी म्हणेल बाबा हे 5.84 टाइप मला वाटतंय, 82 टाइप वाटतंय. बी म्हणेल मला हे 5.83 टाइप वाटतंय. सी म्हणेल मला हे 5.84 टाइप वाटतंय. एखादा म्हणेल सर मला हे थोडस जास्त वाटतंय बाबा, 5.85 टाइप वाटतंय. तर सध्या मला दिसतंय की 5.8 आणि 5.9 ह्या दोन लाईनच्या मध्ये आपला रिझल्ट आहे. तसं इथं नव्हतं, इथं 2 आणि 3 सेंटीमीटरच्या मध्ये कुठेतरी व्हॅल्यू असेल. इकडे तर फारच गडबड होते ना, आता आपण ह्या व्हॅल्यू बरोबर सर्टन होतो, फक्त आपल्याला ही सर्टन व्हॅल्यू होती. इथे आता आम्हाला एक तर कळतंय 5.8 आणि 5.9 याच्या मधली व्हॅल्यू असणार आहे. सॉरी 5 कुठणार आहे, सॉरी 2 पॉईंट चालू आहे सगळं, सॉरी 5 आलाच कुठून नंबर, हे मला 2 आहे, सॉरी हे काय म्हणलं आपण, लेंथ 8.55 हे तर काय आलं. अरे बाप रे, ये तो परेशानी हो गई, लॉकडाउन में हम तो भुलक्कड़ हो गए बाबा, क्या हो गया अरे भगवान कैसे हो गया, एट कहाँ का नंबर है रे. तो भाला मेरे बोलता बोलता सगळं झुलम झाल झालंय, थोडस करेक्ट करूया. ते परत एकदा लक्ष द्या की हा जो आपल्याला ऑब्जेक्ट दिलाय ह्याची एक्झॅक्ट लेंथ पण आपल्याला कोणीतरी देऊन ठेवली, की ह्याची एक्झॅक्ट लेंथ आहे 2.85 काय सेंटीमीटर. एक्झॅक्ट लेंथ आपल्याला देऊन ठेवली आहे कोणीतरी ह्याची, की हा जो ऑब्जेक्ट आहे ह्याची एक्झॅक्ट लेंथ आहे 2.85 सेंटीमीटर. वेन वी मेजर दॅट लेंथ युजिंग दिस स्केल हुज लिस्ट काउंट इज 1 सेंटीमीटर, आपल्याला काय कळलं बाबा, the length of this object lies between 2 cm and 3 cm. मग ते आम्हाला माहित नाहीये की किती आहे, 2.1, 2.2, 2.3, 2.5, 2.6, 2.7, 2.8, 2.9, 2.95 माहित नाही. आम्हाला फक्त काय माहित आहे की जी लेंथ इट इज इन बिटवीन 2 and 3 cm, मग आम्ही गेस वर्क लावला.
की थ्री च्या थोडीशी जवळ आली आहे, थ्री च्या जवळ आली म्हणून एक जण म्हणतो की 2.8 सेंटीमीटर आहे, दुसरा रीडिंग घेणारा म्हणतो हा 2.7 सेंटीमीटर आहे. त्यामुळे आपण अनशुअर आहे की टू नंतर किती किंवा थ्रीच्या आत किती याच्याबद्दल अनशुअर आहे. एक्झॅक्ट आम्ही मेजरच करू शकत नाही का, त्याचा लिस्ट काउंटच नाही आहे तेवढा. मग आपल्याला थोडस चांगलं इन्स्ट्रुमेंट दिलं की वॉज लिस्ट काउंट इज 0.1 सेंटीमीटर ऑर 1 mm, याच्यामुळे आपण 1 mm पर्यंत मेजर करू शकतो, 0.1 सेंटीमीटर पर्यंत लेंथ मेजर करू शकतो. आणि ज्यास आपण मेजर करायला गेलो त्यास आपल्याला कळलं बाबा की ही जी लेंथ आहे ती काय 2 नंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ही 2.8 आणि 2.9 च्या मध्ये आपल्याला कळलं बाबा की ही जी लेंथ आहे 2.8 आणि 2.9 च्या मध्ये. किंवा आम्ही पुढे गेस वर्क सुरू केलं की 2.8 आणि 2.9 च्या मध्ये ए म्हणला बाबा की हे 2.82 वाटतंय मला सेंटीमीटर, बी म्हणला हे मला 2.83 सेंटीमीटर वाटतंय, सी म्हणला 2.84 सेंटीमीटर वाटतंय, डी म्हणतो हे 2.85 सेंटीमीटर वाटतंय. तर असं वाटू दे, वाटायला काय, वाटायला थोडेच पैसे लागतात का, आता आपण शुअरच नाहीये की त्याच्यामध्ये काय किती असेल एक्झॅक्टली. तर ही जी काही अनसर्टनिटी इंट्रोड्यूस झाली मेजरमेंट मध्ये, तर आपण म्हणतो एरर की ऍक्च्युअल व्हॅल्यू आणि आता आपण ही मेजर केलेली व्हॅल्यू यांच्यामध्ये थोडा डिफरन्स 2.85, 2.83 तर यांच्यामध्ये डिफरन्स, तो जो डिफरन्स आहे त्याला आपण म्हणतो एरर. म्हणजे काय, नियरनेस ऑर क्लोजनेस ऑफ मेजर्ड व्हॅल्यू, की आता मेजर्ड व्हॅल्यू किती आहे माझी 2.82 आणि ट्रू व्हॅल्यू काय 2.85 ही ट्रू व्हॅल्यू आहे. तर वरची जी आपण जी मेजर केलेली व्हॅल्यू आहे ती ट्रू व्हॅल्यूला किती मॅच होते, इट इज कॉल्ड ॲज ॲक्युरसी. की जेवढा दोघांमधला डिफरन्स कमी, मेजर्ड व्हॅल्यू आणि ॲक्च्युअल व्हॅल्यू मधला जेवढा डिफरन्स कमी तेवढा एरर कमी तेवढी ॲक्युरसी जास्त. म्हणजे ॲक्युरसी आणि एरर इनव्हर्सली प्रपोर्शनल, की जेवढा तुमचा एरर जास्त तेवढा मेजर्ड व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू मधला डिफरन्स जास्त तेवढी तुमची ॲक्युरसी काय होणार आहे, कमी होणार आहे. ॲक्युरसी मीन्स नियरनेस ऑर क्लोजनेस ऑफ मेजर्ड व्हॅल्यू टू इट्स ट्रू व्हॅल्यू. मग हे जर बघितले आपण की डी चं जे रिडिंग आहे 2.85 आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू पण 2.85, आपण म्हणणार ऍक्युरेट रिझल्ट, की हा जो व्हॅल्यू प्रपोज करतोय आपल्याला 2.85 इट मॅचेस एक्झॅक्टली विथ इट्स ट्रू व्हॅल्यू. मेजर्ड व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू एक्झॅक्टली सेम आहेत, तर आपण म्हणणार दिस रिझल्ट इज अ एक्झॅक्ट रिझल्ट, ऍक्युरसी इज 100%, की 100% ऍक्युरेट व्हॅल्यू आहे. ही थोडी कमी ऍक्युरेट आहे, ही त्याच्यापेक्षा कमी ऍक्युरेट आहे, आणि सगळ्यात कमी ऍक्युरेट कुठली 2.82. हा तर 2.82 आणि 2.85 मध्ये डिफरन्स जास्त, ह्या दोघांमधला आपण डिफरन्स घेतला तर आपल्याला डिफरन्स किती येणार आहे 0.03. हा किती डिफरन्स देणार आहे 0.02 आणि हा किती डिफरन्स देणार आहे 0.01 सेंटीमीटरचा. इथे तर डिफरन्स किती आहे 0. तर ऍक्च्युअल व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू त्यांच्यामधले डिफरन्स, तर जेवढा डिफरन्स कमी कमी होत चाललाय तेवढं मेजरमेंट ऍक्युरेट बनत चाललंय, तेवढा एरर कमी होत चाललाय. तर आपण म्हणतो दिस ऍक्युरसी इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ एरर, की ऍक्युरसी किती ऍक्युरेट आहे तुम्ही हे कशावरून मेजर करतो आपण, की एरर किती इंड्यूस झालाय मेजरमेंट मध्ये. जेवढा जास्त एरर तेवढा कमी ऍक्युरेट, जेवढा कमी एरर तेवढा जास्त ऍक्युरेट. तर आपण म्हणतो ऍक्युरसी, मग आपण म्हणणार आहे रीडिंग बाय डी इज मोर ऍक्युरेट दॅन सी, सीज रीडिंग इज मोर ऍक्युरेट दॅन बी, बीज व्हॅल्यू इज मोर ऍक्युरेट दॅन ए, त्याला आपण म्हणतो ऍक्युरसी. आणि मग एरर आहे तर एरर रिपोर्ट करायची आपल्या केमिस्ट्रीमध्ये थोडीशी मेथड वेगळी, फिजिक्समध्ये वेगळी, आणि केमिस्ट्रीमध्ये आपण कुठेही एरर रिपोर्ट करणार नाही टेक्स्टबुक सोडून. आपण ना तर आपल्याला नीटमध्ये क्वेश्चन आलाय, ना तर आपल्याला जेई मध्ये क्वेश्चन आलाय की एरर रिपोर्ट करा केमिस्ट्रीमध्ये. फिजिक्समध्ये येईल तिकडे काही वेगळ्या डेफिनेशन वेगळं, ते जास्त मनावरती घ्यायची काही गरज नाही, फक्त समजून घ्या थोडस की जर टेक्स्टबुक मध्ये आहे तर आपल्याला समजलं पाहिजे की काय. तर ऍक्युरसी दॅट मीन्स नियरनेस ऑफ मेजर्ड व्हॅल्यू टू ट्रू व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू मध्ये जेवढा डिफरन्स कमी तुमचा ऍक्युरसी तेवढी जास्त, दोघांमध्ये जेवढा जास्त डिफरन्स तुमची ऍक्युरसी तेवढी कमी,
and that accuracy is measured in terms of error, and error is reported as absolute error and relative error. आपल्याला कुठे मेजर करायला जायचं नाहीये केमिस्ट्री मध्ये, तर टेक्स्टबुक मधलं एखादं दुसरं एक्झाम्पल सोडलं तर. पण माहित असं की ऍब्सोल्यूट एरर म्हणजे काय, तर आपण म्हणतो ऍब्सोल्यूट एरर इज सिंपल डिफरन्स बिटवीन, इट इज अ डिफरन्स बिटवीन ऑब्झर्व व्हॅल्यू, ह्याच्या मेजर व्हॅल्यूज आहेत ना आपण म्हणतो ऑब्झर्व, की जे आपण ऑब्झर्व करून काढलेलं आहे, ऑब्झर्व व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू किंवा ऍक्च्युअल व्हॅल्यू. ऍब्सोल्यूट एरर मीन्स डिफरन्स बिटवीन ऑब्झर्व और मेजर्ड वैल्यू, ऑब्जर्व और मेजर्ड वैल्यू माइनस ट्रू और एक्चुअल वैल्यू. एब्सोल्यूट एरर, एब्सोल्यूट एरर इज द डिफरेंस बिटवीन ऑब्जर्व और मेजर्ड वैल्यू एंड ट्रू वैल्यू. कि आपण सुद्धा ए साठी बोलतो फक्त ह्या ए साठी, की एचं जे रीडिंग आहे त्याच्यामध्ये ऍब्सोल्यूट एरर किती एच्या रीडिंग मध्ये, तर आपण म्हणणार ऍब्सोल्यूट एरर इज इक्वल टू ऑब्झर्व और मेजर व्हॅल्यू, की एनी काय व्हॅल्यू मेजर केली, एनी व्हॅल्यू मेजर केली 2.82 मायनस ऍक्च्युअल व्हॅल्यू काय होती त्या ऑब्जेक्टची मायनस 2.85, तर एरर किती म्हणणार आम्ही, मायनस 0.03 सेंटीमीटरचा एरर आहे, मायनस 0.03 सेंटीमीटरचा एरर. ह्याला आपण म्हणतो ऍब्सोल्यूट एरर. ऍब्सोल्यूट एरर म्हणजे सिंपल आहे बाळा, मेजर केलेली व्हॅल्यू त्यातनं काय मायनस करायचं, ट्रू व्हॅल्यू, त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू. कधी कधी ऍक्च्युअल व्हॅल्यू नसतेच, मग त्यास आपण जे डिफरंट रीडिंग आहेत त्यांचं ऍव्हरेज काढतो आणि त्याला पकडतो ट्रू व्हॅल्यू. कधी कधी ट्रू व्हॅल्यू नसतेच, तर त्यावेळेस ते करावं लागतात, तर काही गरजेचं नाही. आता आपण काय म्हणणार आहे किंवा ट्रू व्हॅल्यू कुणीतरी तुम्हाला देऊन ठेवली किंवा ही जी लेंथ आहे 2.85, पण तुम्ही मेजर करून एक्झॅक्टली 2.85 आली नाही, त्याच्या आसपासच्या व्हॅल्यू झाला, तर जो काही एरर इंड्यूस झाला मेजरमेंट मध्ये, दॅट ऍब्सोल्यूट एरर इज डिटरमाइंड बाय टेकिंग डिफरन्स बिटवीन ऑब्झर्व व्हॅल्यू, दॅट मीन्स मेजर व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू, दोघांचं काय करायचं, सबट्रॅक्शन घ्यायची, आन्सर मिळेल. आणि रिलेटिव्ह एरर, रिलेटिव्ह एरर इज मेजर इन टर्म्स ऑफ परसेंटेज, की तुम्ही जी मेजरमेंट केली आहे त्याच्यामध्ये किती पर्सेंट एरर आला. लेस दॅन 10% एरर इज टॉलरेटेड, की तुम्ही जी व्हॅल्यू मेजर करताय त्याच्यामध्ये 10% पेक्षा कमी एरर आहे तर ती व्हॅल्यू आम्हाला ऍक्सेप्टेबल आहे. 10% पेक्षा जास्त एरर आलाय तर ती व्हॅल्यू आम्हाला ऍक्सेप्ट नाहीये. म्हणून काय, ऍब्सोल्यूट एरर पेक्षा जास्त युजफुल असतं रिलेटिव्ह एरर, ते पर्सेंटेज मध्ये सांगतो. आणि ते काढतात कसं, तर रिलेटिव्ह एरर म्हणजे काय, इट इज अ रेशो ऑफ, रिलेटिव्ह एरर इट इज अ रेशो ऑफ ऍब्सोल्यूट एरर. इट इज अ रेशो ऑफ ऍब्सोल्यूट एरर डिवाइडेड बाय ट्रू व्हॅल्यू इन टू 100, का आपण परसेंट मध्ये रिप्रेझेंट करतो. तर रिलेटिव्ह एरर, एनी जी मेजरमेंट केली, एनी जी मेजरमेंट केली त्याच्यामध्ये रिलेटिव्ह एरर किती, तर रिलेटिव्ह एरर काढायचा आहे तर आधी काय काढावं लागतं आपल्याला, ऍब्सोल्यूट एरर. आणि ऍब्सोल्यूट एरर काढायचा कसा, तर हेनी मेजर केलेली व्हॅल्यू त्यातनं ट्रू व्हॅल्यू मायनस करायची, 2.82 मायनस 2.85, तर ते काय मिळणार आपल्याला, ऍब्सोल्यूट एरर. म्हणजे एचं जे रिडिंग आहे त्याचं आम्हाला ऍब्सोल्यूट एररची व्हॅल्यू माहिती, एच रीडिंग आहे त्याचा ऍब्सोल्यूट एरर ची व्हॅल्यू किती आहे, मायनस 0.03 डिवाइडेड बाय हा ऍब्सोल्यूट एरर डिवाइडेड बाय ट्रू व्हॅल्यू, की हे जे आहे मेजरमेंटची ट्रू व्हॅल्यू किती आहे, 2.85. तर विथ रिस्पेक्ट टू दॅट लेंथ, ऍक्च्युअल लेंथ 2.85, एरर कितीच आहे, त्याला आपण म्हणतो रिलेटिव्ह एरर. विथ रिस्पेक्ट टू दॅट लेंथ, की सपोज आपल्याकडे लेंथ आहे 100 मीटर आणि मेजर करण्यामध्ये तुमचा एरर आला आहे 0.001 मीटर, तर तुम्ही इग्नोर करू शकता, का तर कम्पेअर्ड टू लेंथ ऑफ दॅट ऑब्जेक्ट. येत आहे का लक्षात, की लेंथ एवढी मोठी 1 मीटर आणि एरर किती आला आहे 0.001 मीटर,
तर तुम्ही इग्नोर करू शकता की ह्याच्या व्हॅल्यू समोर 1 मीटर समोर 0.001 मीटर फार कमी व्हॅल्यू आहे. दॅट एरर कॅन बी इग्नोर्ड. 1 मीटर आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा एररच आलाय 0.4 मीटरचा, मग ते इग्नोर करू शकत नाही ना. म्हणून रिलेटिव्ह एरर, रिलेटिव्ह की जी मेजर करताय क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू दॅट, तर ते जास्त युजफुल असतं रिलेटिव्ह एरर. तर काय होता 2.85 - 0.08, ट्रू व्हॅल्यू होती 2.85 आणि ऍब्सोल्यूट एरर होता 0.03. म्हणजे काय, आउट ऑफ 2.85 सेंटीमीटर ऍक्च्युअल लेंथ विथ रिस्पेक्ट टू दॅट लेंथ एरर कितीचा आहे फक्त 0.03 सेंटीमीटरचा इंटू काय म्हणणार आपण 100. हा एरर आपण रिप्रेझेंट करू शकतो इन द फॉर्म ऑफ परसेंटेज. मग 100 ने जर मल्टीप्लाय केला तुम्ही 1 2, हे येणार किती, -3/2.85 तेवढे येणार परसेंटेज. म्हणजे हा जो एरर आहे तुमच्याकडे ऑलमोस्ट किती पर्सेंटचा आला तुमचा, 1.2-1.3% हा आपण जर कॅल्क्युलेशन केलं 3/2.85 इज ऑलमोस्ट नियरली इक्वल टू 3. ही जी व्हॅल्यू आहे ऑलमोस्ट 3 एवढी व्हॅल्यू आहे. तर हा जो एरर येणार आहे, हा एरर किती येणार आहे, -1 पॉईंट समथिंग, आपण म्हणत -1.2 च्या आसपास परसेंट. मे कम्पेअर टू लेंथ ऑफ दॅट ऑब्जेक्ट एरर फक्त किती आहे, -1.2%, म्हणजे निग्लिजिबल एरर आहे. तर हे व्हॅल्यू जे आहेत ह्या ऍक्सेप्टेबल व्हॅल्यूज आहेत. एररच आला असता 15%, 20%, तर आपण म्हणलं असतं परत रिडिंग घ्या, चांगलं इन्स्ट्रुमेंट यूज करा, परत रिडिंग घ्या, एरर जास्त येतो. एरर, एरर मीन्स अनसर्टेनिटी इन मेजरमेंट. एरर इंडिकेट्स हाऊ ऍक्युरेट इज युअर रीडिंग अँड ऍक्युरेसी डिपेंड्स ऑन लिस्ट काउंट. किती ऍक्युरेट आहे कशावरती डिपेंडेंट आहे, लिस्ट काउंट. का तर लिस्ट काउंट आमचा जर त्यावेळेस 1 सेंटीमीटर होता, त्यावेळेस कितीचा एरर इंड्यूस झाला, 2.8. ही मेजर व्हॅल्यू 2.8 - ऍब्सोल्यूट एरर काढतोय, मेजर व्हॅल्यू -2 व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू किती 2.85, म्हणजे ऍब्सोल्यूट एरर किती आहे, -0.05. तर हित जेवढे एरर आलेत, हे एरर, हे सगळे काय डिफरन्स ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू मधले, त्यापेक्षा इथे जास्त आलाय. का, तिथे लिस्ट काउंट जो होता 1 सेंटीमीटर, इथे लिस्ट काउंट कमी, छोटी क्वांटिटी पण आपण इथे मेजर करू शकतो, इथे नाही करू शकतो. ते इथं एररचे चान्सेस जास्त आहेत, इथे कमी ऍक्युरेट रिझल्ट आहे. इथं एररचे चान्सेस कमी आहेत, इथे जास्त ऍक्युरेट रिझल्ट आहेत. तर जेवढा लिस्ट काउंट कमी तेवढी ऍक्युरसी जास्त. इथे 0.1 सेंटीमीटर पर्यंत मेजर करत होता, जास्त ऍक्युरसी मिळाली. इथे 1 सेंटीमीटर पर्यंत मेजर करू शकत होता कमीत कमी. तर काय झालं, एरर जास्त झाला, ऍक्युरसी कमी झाली. तर लिस्ट काउंट जेवढा तुमचा मिनिमम, तेवढी ऍक्युरसी जास्त, तेवढा एरर कमी. जेवढा लिस्ट काउंट तुमचा जास्त येणार, मोठी व्हॅल्यू येणार, तेवढं ते कमी ऍक्युरेट बनत जाणार, तेवढा एरर जास्त होत जाणार त्याच्यामध्ये. ते फिजिक्स मध्ये असत. ऍक्युरसी इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ ऍब्सोल्यूट एरर अँड रिलेटिव्ह एरर. आता पुढे आपण बघूया ऍक्युरसी आणि प्रिसिजन, हा काय प्रकार आहे तो बघूया. ऍक्युरसी अँड प्रिसिजन, ऍक्युरसी आणि प्रिसिजन, त्याचं एक क्लासिक एक्झाम्पल दिलं जात. ऍक्युरसी अँड प्रिसिजन त्याचं एक क्लासिक एक्झाम्पल असत. कधी पण तुम्ही कुठे पण सर्च केलं तर डार्टची जी गेम आहे, बाण मारायचा, बुल्सआय हिट करायचा, तुला आपण म्हणतो डार्ट, गेम ऑफ डार्ट. तर तिथे एक क्लासिक एक्झाम्पल असतं सगळ्यांना, आणि आपण म्हणा की बुल्स आहे की डार्टच्या गेम मध्ये आपल्याला डार्ट्स फेकायचे आणि हिट करायचं, बुल्स आहे ते गोल आहे आपलं. कधी पण मेजरमेंट मध्ये आपल्याकडे एक गोल आहे,
की सपोज आपल्याला ऑब्जेक्टची लेंथ डिटरमाइन करायची आहे तर आपला गोल काय आहे की ती एक्झॅक्ट व्हॅल्यू डिटरमाइन करायची, ऍक्च्युअल व्हॅल्यू डिटरमाइन करायची. कुठलं पण मेजरमेंटचा गोल असतो की आपण जास्तीत जास्त त्याची ट्रू व्हॅल्यू मेजर केली पाहिजे. तसं डार्टच्या गेममध्ये आपला जो एम आहे, गोल आहे, तो काय की बुल्सआय हिट करायचं, की आपल्याकडे 5 डार्ट्स आहे आणि 5 डार्ट्स आपण फेकणार आणि काय हिट करणार, बुल्सआय. तर आपण 3 सिच्युएशन दाखवतो जनरली हे ऍक्युरस आणि प्रिसिजन समजून घ्यायला. क्या सेम गोल्ड तोच एकदम फास्ट हो गया, सुपर आहे, काय अवघड. तर हा आपली ट्रू व्हॅल्यू आहे, हा जो सेंटर दिसतोय बुल्स आय की आपली ट्रू व्हॅल्यू आहे. आणि आपण किती एरो जे हिट करतोय, आपण म्हणजे डार्ट्स हिट केले आणि ते डार्ट्स इथे येऊन बसले. फर्स्ट डार्ट, सेकंड डार्ट पण इकडे येऊन हिट झाला, बरोबर. थर्ड डार्ट तो पण याच्यावरती येऊन हिट झाला. आपण म्हणत फोर्थ डार्ट तो पण याच्यावरती येऊन बसला सेम. आणि फिफ्थ डार्ट तो पण याच्यावरती येऊनच लागला इथे. अजून एखादं एक्झाम्पल घेऊया की डार्ट्स, फर्स्ट डार्ट आला इकडे येऊन लागला, इकडे हिट केलं डार्टने. दुसरा डार्ट आहे तो पण इकडे जाऊन कुठेतरी हिट झाला. तिसरा डार्ट आहे तो पण कुठेतरी इथे येऊन हिट झाला आपण म्हणूया. फोर्थ डार्ट आहे तो कुठेतरी इथे येऊन हिट झाला. आणि फिफ्थ डार्ट आहे तो कुठेतरी इथे येऊन हिट झाला. आणि अजून एक सिच्युएशन घेतो आपण की डार्ट्स रँडमली हिट झालेत कुठे. आता ऍक्युरसी म्हणजे तुम्हाला कळलं की ऍक्युरसी इज नथिंग बट नियरनेस ऑर क्लोजनेस ऑफ मेजर्ड व्हॅल्यू. नाव कन्सिडर दिस डार्ट्स ऍज अ मेजर्ड व्हॅल्यूज. हे आपले रिझल्ट आहेत, आपण जी लेंथ मेजर करतोय ते हे डार्ट्स आहेत. आणि या डार्टच्या व्हॅल्यू जेवढ्या बुल्सआयच्या जवळ जाणार तेवढी आपण काय म्हणणार, जास्त ऍक्युरसी, तेवढी ऍक्युरसी जास्त आहे. तर आत्ता जर इथं बघितलं तुम्ही सगळे ॲरोज बुल्स आयला हिट करत आहेत, ते ऍक्युरेट आहे. हे जे सगळं आहे हे काय तुम्हाला सांगते, इट इज मोर ऍक्युरेट, हे जास्त ऍक्युरेट आहे. इथे जर बघितलं तुम्ही ते सगळे ॲरोज बुल्स आय पासून म्हणजे ट्रू व्हॅल्यू पासून दुसरीकडे जाऊन हिट झाले सगळे, ते लिस्ट ऍक्युरेट आहे. ह्याच्यामध्ये काही रिझल्ट ट्रू व्हॅल्यूच्या जवळ आहेत, काही लांब आहेत, हे पण काही जास्त ऍक्युरेट नाही. आता तर ऍक्युरसी, ऍक्युरसी म्हणजे काय की ट्रू व्हॅल्यूच्या किती जवळ तुम्ही पोहोचाल. जेवढा जास्त तुम्ही पोहोचणार तेवढी तुम्ही काय म्हणणार, ऍक्युरसी जास्त. जेवढा तुम्ही बुल्सआय पासून लांब राहणार, जेवढी तुमची मेजर्ड व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यू पासून जास्त राहणार, तेवढं तुम्ही काय म्हणणार, लेस ऍक्युरसी. तर ऍक्युरसी डिपेंड्स ऑन क्लोजनेस ऑफ युअर मेजर्ड व्हॅल्यू टू द ऍक्च्युअल व्हॅल्यू. आणि प्रिसिजन म्हणजे काय की कुठलं पण रिडिंग आहे ते तुम्ही मल्टिपल टाइम्स घेता की जेणेकरून एरर कमी व्हावं. आता लेंथ आपण काही 100 वेळा मोजणार नाही, पण हा डिफरंट प्रत्येकाकडून मेजर करून घेणार. मला 2.8 वाटलं, तुला 2.7 वाटलं, मग आपल्या सगळ्यांचं काय काढणार, आम्ही ॲव्हरेज काढणार आणि ते कम्पेअर करणार ट्रू व्हॅल्यू बरोबर. का आता आपण जेवढे मल्टिपल रिडिंग्स घेणार तेवढा एरर व्हायचे चान्सेस काय होणार, डिक्रीज. तर कधी पण फिजिकल क्वांटिटी ज्या वेळेस मेजर करतात वी टेक मल्टिपल रिडिंग्स. आणि एकाच क्वांटिटीचे मल्टिपल रिडिंग घेतले देन द क्लोजनेस ऑफ दॅट व्हॅरियस मेजरमेंट्स, क्लोजनेस ऑफ दॅट व्हॅरियस मेजरमेंट्स ऑफ सेम क्वांटिटी टू वन अनादर इज कॉल्ड ॲज प्रिसिजन. की तुम्ही जी व्हॅरियस मेजरमेंट्स घेताय ती एकमेकांच्या किती क्लोज आहेत इरिस्पेक्टिव्ह ऑफ ट्रू व्हॅल्यू. की तुमची ट्रू व्हॅल्यू काय आहे ते जाऊ देत उडत, तुम्ही ज्या मेजरमेंट घेतला त्या एकमेकांच्या किती क्लोज आहेत, इट रिप्रेझेंट्स प्रिसिजन.
आणि तुम्ही जे मेजर करताय ते ट्रू व्हॅल्यूच्या किती जवळ आहे, त्याला आपण काय म्हणतो ऍक्युरसी. आता हे जे डार्क्स आहेत ह्याच रिजन मध्ये इथेच सगळे हिट झाले, म्हणजे ह्याला आपण म्हणतो जास्त प्रिसिजन आहे, की तुम्ही जे सगळे डार्क्स फेकले ते डार्क जे आहेत ते एकमेकांच्या जवळ आहेत सगळे, म्हणजे तुम्ही जे पण काही फेकताय डार्क्स प्रिसाइसली फेकता, इथे प्रिसिजन जास्त आहे पण ऍक्युरसी कमी. लिस्ट ऍक्युरेट इकडे म्हणत हाय प्रिसिजन, म्हणजे इकडे काय की जे मल्टिपल तुम्ही डार्क्स फेकले, मल्टिपल डार्क्स, त्या डार्क्स डार्क्स मधलं डिस्टन्स बघा सगळ्यांमधला जिथे हिट झालेत ते एकदम क्लोज आहेत, ते त्याच रिजन मध्ये फेकले गेलेत सगळे, तर आपण म्हणतो की इथे प्रिसिजन जास्त आहे पण ते बुल्स आहे ट्रू व्हॅल्यू पासून लांब आहेत, तर ऍक्युरेट नाही हे प्रिसाइज आहेत, इट इज प्रिसाइज बट नॉट ऍक्युरेट. इथे बाळा प्रिसाइज अँड ऑल्सो ऍक्युरेट, इथे सगळे जे ऍरो हिट झाले ते एवढ्याच रिजन मध्ये हिट झालेत, म्हणजे एकमेकांच्या जवळ हिट झालेत, तर हे मोर प्रिसाइज अँड मोर ऍक्युरेट. हा जो रिझल्ट आहे आता इट इज मोर प्रिसाइज अँड मोर ऍक्युरेट. इथला हा मोर प्रिसाइज आहे बट लेस ऍक्युरेट आहे, आणि इथे ना हे प्रिसाइज आहे ना हे काय ऍक्युरेट आहे, की ऍरो जे फेकलेत आपण रँडमली कुठे पण गेले आणि एकमेकांच्या पासून ह्या व्हॅल्यूज जास्त वेगवेगळ्या रिजन मध्ये जाऊन हिट झाले ते कमी प्रिसाइज आहे आणि कमी ऍक्युरेट आहे. बुल्सायला फक्त एकच गेला ते कमी ऍक्युरेट. तर सांगायचं काय हे आपण क्वांटिटीनुसार गेले, हे असलं एक्झाम्पल कुठून तरी बघण्यापेक्षा सिम्पल क्वांटिटीनुसार बघूया, की सपोज सपोज एका एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला सांगितलं बाबा की 16 ग्रॅम ऑफ मिथेन मध्ये 16 ग्रॅम ऑफ मिथेन मध्ये फाइंड अमाउंट ऑफ कार्बन, किंवा 16 ग्रॅम मिथेन तुम्ही कुठल्या तरी रिएक्शननी कंबस्ट करा, काही करा, कुठले एक्सपेरिमेंट करा, पण 16 ग्रॅम मिथेन मध्ये कार्बन किती आहे त्याची अमाऊंट डिटरमाइन करा. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला कंपाऊंडचं मास ह्याच्यावरून आम्हाला ट्रू व्हॅल्यू माहीत असते, किंवा 16 ग्रॅम मिथेन मध्ये ट्रू ऑर ऍक्च्युअल व्हॅल्यू, की 16 ग्रॅम मिथेन मध्ये आयुष्यभर 16 ग्रॅम मिथेन मध्ये आयुष्यभर का असतो एक्झॅक्ट 12 ग्रॅम ऑफ कार्बन. कधी पण 16 ग्रॅम मिथेन घेतला तर त्याच्या आतमध्ये कार्बन 12 ग्रॅमच असतो एक्झॅक्टली. पण आता हे एक्सपेरिमेंट करून काढणार आहेत ना स्टुडंट, तर डिफरंट स्टुडंट आहेत डिफरंट रिझल्ट देणार, ते दरवेळेस 16 ग्रॅम मिथेन घेणार, एक्सपेरिमेंट करणार, कार्बन किती मेजर करणार, आणि मग त्यांच्या ज्या व्हॅल्यूज असतील मल्टिपल रिडिंगच्या तर त्या लिस्ट करणार. आता आपण म्हणत एक स्टुडंट वन ए, आणि आपण म्हणा त्याचे मल्टिपल रन्स की तो पहिल्यांदा डिटरमाईन करतो, दुसऱ्यांदा डिटरमाईन करतो, तिसऱ्यांदा डिटरमाईन करतो, फोर्थ टाइम डिटरमाईन करतो की बाबा कार्बन किती आहे आतमध्ये, मग दुसरा स्टुडंट पण तेच करेल. मग बघूया आपण की सपोज स्टुडंट ए त्यांनी एक्सपेरिमेंट केला टू डिटरमाईन मास ऑफ कार्बन इन 16 ग्रॅम ऑफ मिथेन, अँड व्हॉट ही हॅज ऑब्झर्व्ड in first run he observed the amount of carbon is 11.9 gram, next time he observed amount of carbon is 11.8 gram, kadhi tala milale it's 12.01 gram, and fourth time he observed the amount of carbon is 11 point kai pan hunar apan same 11.8 gram. एक्सपेरिमेंटल डेटा असेल की तो जो स्टुडंट आहे ही हॅज रिपीटेड द सेम एक्सपेरिमेंट फोर टाइम्स अँड ईच टाइम ही डिटरमाइन अमाउंट ऑफ कार्बन विच इज प्रेझेंट इन 16 ग्राम ऑफ मिथेन डिपेंडिंग ऑन हिज मेजरिंग स्किल अँड लिस्ट काउंट ऑफ द इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू मेजर द अमाउंट ऑफ कार्बन. आता हा जो स्टुडंट आहे त्याचं स्किल आणि जे तो इन्स्ट्रुमेंट यूज करणार आहे मेजरिंग साठी त्याचा लिस्ट काउंट ह्याच्यावरती ह्या मेजर व्हॅल्यूज डिपेंडंट आहेत. मग आता जर तुम्ही सगळ्या मेजर व्हॅल्यूज बघितल्या ह्या
त्या एकदम तुम्हाला एकमेकांच्या जवळ दिसतात की त्यांनी जो रिपीटेड एक्सपेरिमेंट केला त्याच्यामध्ये ज्या मेजर व्हॅल्यूज आहेत दोज आर क्लोज टू वन अनादर. देन दॅट रिझल्ट इज हायली प्रिसाइज रिझल्ट. की ह्याची जी मेजरमेंटची प्रिसिजन आहे ती हाय आहे. तर प्रिसिजन म्हणजे काय बाळा? प्रिसिजन इज क्लोजनेस ऑफ various measurements of same quantity. ते फार महत्वाचे. सेम क्वांटिटी. कि क्वांटिटी काय? कार्बनच मेजर करायचा आहे. आणि कशामधून? 16 ग्रॅम ऑफ मिथेन मधूनच. आणि व्हॅरियस मल्टिपल टाइम्स मेजर करायचा आहे टू मिनिमाइज द एरर. जेवढे तो एक्सपेरिमेंट रिपीट करणार एरर होण्याचे चान्सेस कमी होणार. आणि त्यांनी व्हॅरियस मेजरमेंट्स आहेत त्याचे रिझल्ट दिले. आणि हे जे सगळे रिझल्ट आहेत ते एकमेकांच्या जवळ आहेत, जास्त डिफरन्स नाही. मग आम्ही याला म्हणतो दिस वन इज अ हायली प्रिसाइज रिझल्ट. की हा प्रिसिजन जास्त आहे ह्याची. बी ए सपोज की स्टुडंट बी, त्याचा आता इन्स्ट्रुमेंट फॉल्टी असेल, त्याचे स्किल्स कमी असतील, डिपेंडिंग ऑन दॅट इन्स्ट्रुमेंट अँड हिज स्किल्स ही ऑब्झर्व हिज ओन रिझल्ट. आणि ते आपण इकडे रिप्रेझेंट करूयात. 11.4 ग्रॅम, 11.9 ग्रॅम, 12.2 ग्रॅम्स, 11.6 ग्रॅम. वरती ज्या व्हॅल्यूजचा क्लोजनेस कि वरती ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या एकमेकांच्या फार जवळ जवळ आहेत व्हॅल्यू. इकडे जर बघितलं 11.4, 12.2 ह्या दोघांमध्ये क्लोजनेस एवढा नाहीये. तर वरच्या रिडिंग पेक्षा ह्याची जी रिडिंग आहेत दीज आर लेस प्रिसाइज रिडिंग. ह्याची रिडिंग काय? मोर प्रिसाइज. ह्याची काय बाळा? लेस प्रिसाइज. ह्यांनी ज्या काही व्हॅल्यूज मेजर केल्यात त्यांच्यामधलं जी डेव्हिएशन ते ह्या डेव्हिएशन पेक्षा काय? जास्त. त्याला आपण म्हणतो कमी प्रिसाइज. ह्याची प्रिसिजन जास्त, ह्याची रिपीटिंग ऍबिलिटी जास्त. की हा जी क्वांटिटी मेजर करतोय त्याची जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूच्या जवळ पोहोचण्याची रिपीटॅबिलिटी, इट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ प्रिसिजन. आणि ह्या ज्या व्हॅल्यूज हा मेजर करतोय त्या ट्रू व्हॅल्यूच्या किती जवळ आहेत ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या, त्याला आपण काय म्हणणार आहे? ऍक्युरसी. आता आपण अजून एक स्टुडंट घेऊयात सी. आता ह्या तर दिसतंय की ह्या ज्या मेजर व्हॅल्यूज आहेत त्या एक्झॅक्टची व्हॅल्यू आहे 12 ग्रॅम ऑफ कार्बन त्याच्या जवळ सध्या म्हणून. की ह्यांनी ज्या मेजर केलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या एक्झॅक्ट व्हॅल्यू 12 ग्रॅम त्याच्या जवळ पोचतायत. त्याच्या जवळ पोचतायत म्हणजे ह्यांचे जे काही रिडिंग्स आहेत ते ऍक्युरेट आहेत. त्यातला वरचा जास्त प्रिसाइज आहे, हा कमी प्रिसाइज आहे. कोण किती ऍक्युरेट आहे ते अजून काढलं नाही आपण, पण 12 ग्रॅमच्या जवळच्या व्हॅल्यू ते थोडेसे जास्त ऍक्युरेट आहेत. आणि आता अजून एक स्टुडंट घेतला आपण सी स्टुडंट, आणि त्याची मेजरमेंट काय आहे? 10.9 ग्रॅम. त्याच एक्सपेरिमेंट मध्ये 10.8 ग्रॅम, 10.7 ग्रॅम, 10.8 ग्रॅम. तर ह्याची रिडिंग परत एकदा मल्टिपल रिडिंग एकदम 30-30 आहेत. कि त्यांनी रिपीटिंग एक्सपेरिमेंट केला त्याला सेम व्हॅल्यूज मिळतात जवळपास 10.9, 10.8, 10.7, 10.8 एकदम क्लोजनेस आहे व्हॅल्यू मध्ये. तर ह्याची रिडिंग्स आहेत, रिडिंग्स ह्याची एकदम प्रिसाइज आहे, प्रिसिजन जास्त आहे ह्याची. पण ऍक्युरसी, एक्झॅक्ट व्हॅल्यू 12 ग्रॅम आहे आणि ह्याची रिडिंग्स काय? 10.7, 10.8. ऍक्च्युअल व्हॅल्यू पेक्षा ही जी रिडिंग्स आहेत त्यांच्यामध्ये डिफरन्स काय? जास्त आहेत. हे कमी ऍक्युरेट आहेत. हा जो डेटा आहे हा कमी ऍक्युरेट आहे. वरची जी डेटा आहे त्यांच्यामध्ये पण आपण बघितलं की ते प्रिसाइज आहेत. 11.9, 11.8, 11.8. तर व्हॅरियस मेजरमेंट केले, सेम क्वांटिटी आपण मल्टिपल टाइम्स मेजर केली, तर त्या मल्टिपल रिडिंग एकमेकांच्या किती जवळ आहेत? इट गिव्स प्रिसिजन. आणि मेजर्ड व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यूच्या किती जवळ आहे? It gives accuracy. It gives accuracy. तो ये माहित असणं गरजेचं आहे.
आता मग प्रेसिजन कशामध्ये मेजर करतात इन टर्म्स ऑफ डेविएशन हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये परत एकदा डिस्कस करू अॅक्युरसी अँड प्रिसिजन. काही काही थोडंसं कन्फ्युजन होतं याच्यामध्ये, तर जास्त कन्फ्युज व्हायची काही गरज नाही. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये रिपीट करू आपण की अॅक्युरसी आणि प्रिसिजन काय, आणि मग पुढच्या लेक्चर मध्ये कदाचित आपलं केमिस्ट्री स्टार्ट होईल किंवा त्याच्या पुढच्या लेक्चर मध्ये डिपेंड्स. सध्या तरी वाटतंय की अजून दोन लेक्चर्स लागतील. हे अॅक्युरसी आणि प्रिसिजन नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण रिपीट करूयात, आणि परत त्याच्या पुढच्या लेक्चर मध्ये थोडासा एक वेगळा प्रकार दॅट इज सिग्निफिकंट फिगर्स, त्याच्यावरती क्वेश्चन असतात फिजिक्स मध्ये. केमिस्ट्री मध्ये पण एकदाच क्वेश्चन आला होता फाइंड नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स म्हणून, पण फिजिक्स मध्ये त्याच्यावरती क्वेश्चन असतो. द सिग्निफिकंट फिगर्स थोडस आपण जास्त डिटेल मध्ये बघू, त्याला एखादा लेक्चर देऊयात आणि मग ह्याच्यामध्ये एक लेक्चर जाईल, आणि मग त्याच्या पुढच्या लेक्चर मध्ये ऍक्च्युअल केमिस्ट्री स्टार्ट होईल आपलं ऍटॉमिक मास पासून. चल बाय.